नाही, निश्चित मी तर म्हणतो शेतकऱ्यासाठी सोन्याचे दिवस आहेत. आज जर बघितलं आपण पावसाचं प्रमाण किंवा क्षेत्रातलं आपल्या कार्यक्षेत्रामधलं ऊसाचं प्रमाण, मला वाटतं हे अत्यल्प आहे आणि त्याच्यामुळं कारखाने जितके जास्तीचे होतील तेवढे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कारण जास्त कारखाने झाल्यामुळं कारखान्यामध्ये दराच्या बाबतीत कॉम्पिटिशन होणं गरजेचं आहे. पूर्वी कसं असायचं, मोजके कारखाने आणि मग शेतकऱ्याला वाटायचं की माझा ऊस जातो का नाही, त्यामुळे मग कारखानदाराकडनं ऊस उत्पादक शेतकऱ्याची पिळवणूक व्हायची, त्यांना दिला जाणाऱ्या भावाच्या बाबतीत गडबड व्हायची. पण आता परिस्थिती उलटी झालेली आहे, आता कारखानदारानं शेतकऱ्याच्या दारात जावं लागणार आहे आणि तिथं या ठिकाणी भाव सांगावा लागणार आहे. मला वाटतं अशा पद्धतीनं जास्तीचा भाव जर दर जर शेतकऱ्याला मिळालं तर त्याच्या कष्टाला खऱ्या अर्थानं चीज झालं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पण ह्या ठिकाणी ह्या कारखान्याच्या बाबतीत मी ह्या कारखान्याचे जे डायरेक्टर आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, नानासाहेब पाटलांचं. कारण त्यांनी एक आदर्श नवीन घातलाय की मिळेल त्या भावात ऊस घ्यायचा नाही, जो भाव शेवटच्या शेतकऱ्याला दिला जाईल तोच भाव पहिल्या शेतकऱ्याला देणार अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतलाय, तो स्वागतार्ह आहे. आणि प्रत्येक कारखानदारानं मला वाटतंय हा आदर्श अंमलात आणावा, जेणेकरून शेतकऱ्याची लुबडणूक किंवा शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक कुठेही होणार नाही. गुळ पावडर कारखान्यांचं जे डिस्टिलरी प्लांट साठीचं जे परमिशन राहिलंय ते अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, ती सुद्धा गुळ पावडरला मिळणं गरजेचं आहे. निश्चित मला वाटतंय जर ते परमिशन गुळ उत्पादक जे कारखाने आहेत त्यांना जर मिळालं, गुळ पावडर उत्पादक जे कारखाने आहेत त्यांना जर मिळालं, तर निश्चित ते फायदा इनडायरेक्टली शेतकऱ्याला होणार आहे. कारण तशा पद्धतीनं डिस्टिलरीचं परमिशन मिळालं किंवा इथेनॉल निर्मितीचं परमिशन मिळालं तर शेतकऱ्याला दिला जाणारा जो भाव आहे ऊसाचा तो निश्चित अधिक पद्धतीनं देता येईल, शेतकऱ्याचा फायदा होईल. त्यामुळे केंद्र सरकारनं ह्याच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे विचार करावा. तशा प्रकारची मागणी सुद्धा मी सरकारकडे अनेक वेळा केलेली आहे, पत्राद्वारे केलेली आहे, लोकसभेतही केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा माझा नेहमी असणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.